महाराष्ट्र शासन बेबी केअर किट योजना। तर बेबी केअर किट योजना ही महाराष्ट्रामध्ये 26 जानेवारी 2019 पासून या योजनेला सुरुवात झाली। तर या योजने अंतर्गत जो न्यूबॉर्न बेबी आहे, तर या न्यूबॉर्न बेबीसाठी आपल्याला ही बेबी केअर किट 2000 किमतीची बेबी केअर किट आहे ती देण्यात येते किंवा प्रोव्हाइड करण्यात येते। तर अशा पद्धतीने बेबी केअर किट ही त्यामध्ये आपल्याला जो न्यूबॉर्न बेबी आहे तो न्यूबॉर्न बेबीसाठी आपल्याला जे जे आवश्यक साहित्य असतील ते संपूर्ण साहित्य या किटमध्ये देण्यात आलेले आहे। तर या महाराष्ट्र शासन बेबी केअर किट योजनेअंतर्गत मिळणाऱ्या किटमध्ये कशा पद्धतीचे साहित्य आपल्याला देण्यात आले आहे ते सर्व साहित्य आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर जो तुम्हाला हा बेबी केअर किटसाठी फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDFमध्ये दिलेला आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करू शकता। तर अशा पद्धतीने या बॅगमध्ये किंवा सुटकेसमध्ये कोणकोणते साहित्य आपल्याला देण्यात आलेले आहे ते साहित्य आपण या ठिकाणी चेक करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कोणते साहित्य देण्यात आले आहेत तर आपण या ठिकाणी चेक करणार आहोत। तर अशा पद्धतीची ही बेबी केअर किट आहे, तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे साहित्य देण्यात आलेले आहेत। तर या किटमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी आहे ही बेबी टॉय किट। अशा पद्धतीने बाळासाठीची बेबी टॉय किट आपल्याला ही यामध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीचा जो टॉवेल आहे तो टॉवेल आपल्याला या बाळासाठी टॉवेल देण्यात आलेला आहे। यानंतर अशा पद्धतीने हे छोट्या बेबीसाठीचे जे बेबी केअर किट आहे यामध्ये आपल्याला बेबी क्लॉथ देण्यात आलेले आहेत। यानंतर बेबी टॉवेल वगैरे सर्व यामध्ये देण्यात आलेले आहेत। त्यानंतर अशा पद्धतीचे जो मच्छरदाणी आहे तो बाळासाठी मच्छरदाणी या ठिकाणी आपल्याला त्या बॅगमध्ये त्या सुटकेसमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे। त्यानंतर जो अशा पद्धतीने जो बेबीसाठी आहे तो मॅट या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे। प्लास्टिक मॅट हा ह्या किटमध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीचा जो बेबी डायपर आहे बेबीसाठी आपल्याला या किटमध्ये डायपर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे। तर यामध्ये बेबी प्लास्टिक डायपर आहे, नॅपकिन, नेल कटर आहे, यानंतर थर्मामीटर देण्यात आलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बाळाची ताप वगैरे चेक करण्यासाठी हे थर्मामीटर देण्यात आलेले आहे। यानंतर या ठिकाणी आपल्याला जो नेल कटर आहे तो नेल कटर देखील देण्यात आलेला आहे। त्यानंतर आता बेबीसाठी जे शॅम्पू वगैरे आहेत, पॉलिश करण्यासाठी जे तेल आहेत ते तेल या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत। यानंतर हे बेबी बॉडी वॉशसाठी आपल्याला या किटमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत। त्यानंतर अशा पद्धतीने बाळासाठी ही गादी देखील देण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने या किटमध्ये संपूर्ण साहित्य आपल्याला महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येत आहे व यासाठी कोणती पण फीस किंवा चार्जेस हे कोर्सकडून आकारण्यात आलेले नाहीत। ही संपूर्ण किट, ही बेबी केअर किट, ही बाळाला पूर्ण अगदी मोफत फ्रीमध्ये ते आपल्याला किट संपूर्ण मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बेबी केअर किट ही महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येत आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।